माझं नाव विजय दिवाण मी सर्वोदयाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे आणि विनोबाजींच्या जे जन्मगाव आहे गागोदे रायगडमध्ये तिथे पूर्ण वेळ कार्य करतो गेली पस्तीस वर्ष तिथे राहतो आहे आज जो विषय आहे तो आहे गोरक्षणाचा आणि तो सर्वोदय आणि विनोबांशीही संबंधित आहे म्हणून या विषयावर मान्य करतो आहे संपूर्ण गोवांच्या हत्याबंदीचा कायदा आणल्यास गोरक्षकांनी आत्तापर्यंत अठरा मुस्लिम लोकांना घृणास्पद रीतीने मारला आहे दुसऱ्या बाजूने ज्या सत्ताधाऱ्यांनी हा कायदा आणला आहे त्यांचेच आमदार आणि इतरही गोव्यामध्ये केरळमध्ये किंवा पूर्वांचलमध्ये आहार स्वातंत्र्याच्या नावाने बीफ पार्टी करतात आहेत कालच मोदींनी विनोबांचा दोन वेळा उल्लेख केला की हा कायद्याची मागणी आचार्य विनोबा भावे यांनी केली होती आणि गांधीजींनाही तो कायदा हवाच होता पहिली गोष्ट अशी आहे की ही मागणी जर आपण पाहिली तर महात्मा फुल्यांनी अठराशे त्र्याऐंशी साली आपल्या शेतकऱ्यांच्या आसूड पुस्तकात केलेली आहे कायदा करून अंमलात आणल्याशिवाय येथील शुद्ध शेतकऱ्यांजवळ बैलाचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेताची मशागत भरपूर करता येणार नाही व त्यांच्याजवळ शेणखताचा पुरवठा होऊन त्यांचा व सरकारचा फायदा होणे नाही आहे ह्या गोष्टीला आता ही मागणी जेव्हा करण्यात आली आहे त्याला जवळजवळ आता एकशे चाळीस वर्ष झालेली आहे त्याच्यानंतर गांधीजींनी ही मागणी केलेली आहे त्याला सत्तर वर्ष झालेली आहे आणि विनोबांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली यासाठी सत्याग्रह सुरू केला होता त्याला आता पस्तीस वर्ष झालेली आहे त्या काळाच्या चौकटीमध्ये ह्या प्रश्नाचा विचार केला की ते मागणी कोणासाठी करत होते आणि कुठल्या पार्श्वभूमीवर सामा सामाजिक पार्श्वभूमीवर ते करत होते तर त्या ता, आपल्याला असं लक्षात येईल की गांधी विनोबांच्या काळामध्ये ट्रॅक्टर आलेले नव्हते फर्टिलायझर आलेलं नव्हतं संपूर्ण शेती शंभर टक्के गाई बैलांच्या आधारावर चालत होती आणि त्याच्यासाठी शेणखताशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता त्यांची मागणी शेती आणि शेतकरी वाचवण्याची आहे आणि त्याच्यासाठी म्हणून गाय वाचायची आहे विनोबांनी एकोणीसशे शहात्तर साली याची मागणी केली तेव्हा इंदिरा गांधींनी केरळ आणि बंगाल वगळता सगळ्या देशामध्ये गोहत्याबंदीचा कायदा केला आता मोदी काल त्यांचं नाव घेत सांगत होते की विनोबांनी ही मागणी केली एकोणीसशे बा ब्याऐंशी साली स्थिती काय होती तर नव्वद टक्के शेती ही गाय बैलांच्या श्रमावर चाललेली होती पाच टक्के रेडे वापरल्या जात होत्या आणि फक्त पाच टक्के ट्रॅक्टरवर शेती होती देशामध्ये सतरा कोटी गायबैल होते आणि दरवर्षी एक कोटी गायी बैल ची कत्तल होत होती हां या काळामध्ये फर्टिलायझर जरी आलं असलं तरी ट्रॅक्टर फक्त पाच टक्के शेतीसाठी वापरली जात होती म्हणजे पुन्हा गायी बैलांची गरज होती आणि सतरा कोटी जेव्हा पशुधन होतं त्यातला दरवर्षी जर एक कोटी कापल्या जात असेल तर त्याचा विपरीत परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यांवर होणार होता म्हणून त्यावेळेस जी दीड दोन हजार रुपयामध्ये एक बैल मिळत होता त्याची किंमत ब्याऐंशी साली एकदम चार हजार रुपये झाली जी शेतकऱ्याचा आवाक्यात नव्हती याचा परिणाम शेती आणि शेतकऱ्यावर होतो आहे असं विनोबांच्या लक्षात आला आणि म्हणून त्यांनी तो कायदा माग ची मागणी केली की संपूर्ण गोवंश हत्ताबंदी झाल्याशिवाय शेती आणि शेतकरी वाचणार नाही आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुले असो महात्मा गांधी असो आणि विनोबा असो हे शेती आणि शेतकऱ्याच्या वाचवण्यासाठी गोवंश हत्याबंदीच्या कायदा मागतात ते बैल वाचवण्यासाठी नव्हे आजचा कायदा हा धर्मासाठी केलेला आहे कायदा करणाऱ्यांच्या डोळ्यासमोर कुठल्याही शेती आणि शेतकरी वाचवण्याची भूमिका नाही आहे आजचा कायदा हा गांधी विनोबांना अभिप्रेत असलेला मुळातच कायदा नाही आहे कारण या कायद्यामुळे शेतकरी मरतो आहे त्याला पोचता येणार नाही इतके इतके बैल जर त्याने ठेवले तर तो अधिक आत्महत्या करेल कारण ते त्याच्या पलीकडे महात्मा गांधी म्हणतात गोरक्षणाचा विचार करताना त्याचा अर्थशास्त्राचा विचार करावा लागेल जर गोरक्षण शुद्ध धनाच्या विरोधी असेल तर ता त्याला सोडल्याशिवाय काम चालणार नाही एवढेच नव्हे आमची कितीही इच्छा असली तरी गोरक्षण होऊ शकणार नाही भारतातील मुसलमानांची अशा कायद्याला संमती नसेल तर मी कायद्याचा आग्रह धरणार नाही असं स्पष्ट महात्मा गांधींनी लिहिलेलं आहे विनोबाजी काय म्हणतात आहे विनोबा म्हणतात ते गोसेवेची पारख आर्थिक निकषावर केली गेली लिग पाहिजे आर्थिक निकषावर जे सिद्ध होऊ शकत नाही ते या जगात टिकूच शकत नाही जर आमची गोसेवा आर्थिक निकषावर टिकू शकत नसेल तर ता त्याला चिटकून राहण्यात अर्थ नाही त्याला सोडणेच योग्य राहील याचा अर्थ असा आहे की जे जे ते गाईला वाचवायला निघालेले नाही आहे ही दोघी माणसं शेती आणि शेतकरी वाचवायला निघालेले आहे आणि शेती आणि शेतकरी जोपर्यंत गाई बैलांवर अवलंबून होता तोपर्यंत ही मागणी योग्य होती ब्याऐंशी सालापर्यंत ही मागणी बरोबर होती आज श बैलाशिवाय आणि शेणाशिवाय शेती चालू शकते आता ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात आलेले आहे शेतीमध्ये आणि फर्टिलायझर आलेले वेगवेगळे वेग इतरही काही म खं आलेली आहे तेव्हा आता गाई बैलांवर शेती अवलंबन नाही आहे अशा वेळेस हा कायदा आणण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तथाकथित गोरक्षक काही लोकांना मारतात आहे की जे मेलेली गोरं सोडवतात ते त्यांना त्यांनी गाय कापली असं सांगून त्यांची हत्या केले गेलेली आहे आणि हे गोरक्षक स्वतःला सांगतात आहे की आम्ही गोशाळा बांधतो हो। आहोत आणि ठिकठिकाणी आता सरकारने गोशाळेसाठी काही अनुदान वगैरे पॅकेज देण्याचं सुरुवात केलेली आहे गांधीजींनी याची फार सुंदर मांडणी केलेली आहे त्यांच्या दृष्टीने गोसेवा आणि गोरक्षण हे दोन वेगळी गोष्ट आहेत गांधीजी हेच म्हणतात आहे की गोशाळेने गोसेवा होईल गोरक्षण होणार नाही गोरक्षण कशाने होईल गोरक्षण मेलेल्या गुरांचं कातडं काढल्याने म्हणजे चर्मालय सुरू केल्याने गोरक्षण होईल तुम्ही मेलेल्या गुरांची कातडी काढली नाही तर कातडी लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही मेलेल्या गुरांची जर कातडी नाही काढली तर जिवंत गाई बैल मारावे लागतील तेव्हा मा ए, ए एका मेलेल्या गुराची कातडी सोडवणं म्हणजे एक गाय खाटकापासून वाचवणं असाच त्याचा अर्थ आहे गांधीजी म्हणतात की प्रत्येक गोशाळेच्या शेजारी एक चर्मालय असलं पाहिजे गोशा गो गोशाळेने गो गोसेवा होईल आणि चरमालयाने गोरक्षण होईल माझं म्हणणं असं आहे की जे आज स्वतःला गोरक्षक म्हणतात आहे ते गोसेवक आहे ते गोरक्षक नाही आहेत त्यांना खरोखर जर गो गोरक्षणाची चाड असेल तर त्यांनी मेलेल्या गुरांची कातडी सोडवली पाहिजे हां ती ते सोडवायला तयार नाही आहे उलट त्यांचं असं म्हणणं आहे की परंपरेने जे सोडवत आलेले आहे त्यांनी सोडवावी आम्ही काही सोडवणार नाही याचा अर्थ परंपरेने ज्यांना हे काम करायला लावलेलं ला होतं ते म्हणजे आंबेडकरांच्या समाजाचे लोक अस्पृश्य ज्यांना ठरवलेलं होतं गेल्या तीन हजार वर्षात त्यांनीच गोरक्षण केलेलं आहे आणि आज त्यांना तुम्ही मारत आहात तुम्ही गोसेवा केलेली होती गोरक्षण तर तोच समाज करत होता ज्यांनी मिलेल्या गुरांची कातडी सोडवली आता एक जो प्रश्न आहे तो आहे आहार स्वातंत्र्याचा प्रश्न या निमित्ताने पटावर आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की बीफ पार्टी केल्या गेली आणि बीफ हे करत आहार स्वातंत्र्याची गोष्ट आज मोठ्या प्रमाणात केली जाते सरकारने आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये या गोष्टीवर बंधन आणण्याची गरज नाही असं ते त्यांचं म्हणणं आहे मी आहार स्वातंत्र्याच्या पूर्णत बाजूने ज्याला जे खायचं आहे ते खा खायला त्याला मिळालं पाहिजे याच्याविषयी माझ्या मनात यत्किंतीची शंका नाही आहे प्रश्न माझ्या समोर असा आहे की स्वातंत्र्य हा जो शब्द ते वापरतात ते तो त्यांनी वापरू नये माझी खाण्याची इच्छा आहे आणि मला ते मिळालं पाहिजे तुम्ही जेव्हा म्हणता की आहार स्वातंत्र्य तर स्वातंत्र्य या शब्दामध्ये समता आणि बंधुता हे निहित आहे तुम्ही जेव्हा असं म्हणता की आहार स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तर याच्यात बंधुता आणि समता येते आहे का तर ती येत नाही आहे तुम्ही म्हणता की मी बीफ खाणार किंवा मटण खाणार जरूर खाल्ली पाहिजे तुम्हाला खायचं आहे खा पण हे कोणी करायचं काम हे खाटकांनी करायचं आणि खाटकाला मात्र तुम्ही आपले रोटी बेटी व्यवहारात आणायला तयार नाही आहे त्यांची मुलगी तुम्ही सून म्हणून घ्यायला तयार नाही आहे आणि तुमची मुलगी त्यांच्याकडे द्यायला तयार नाही आहे म्हणजे तुमच्या जिभेच्या चोचल्यासाठी किंवा आहार स्वातंत्र्य ह्या शब्दासाठी एक खाटी खा अस्पृश्य समाज कायम ठेवायचा का मग जाती अंताचं काय करायचं तर जाती अंताचा प्रश्न हा याच्यामध्ये संबंधित आहे कुठल्याही समाज समाज ख खाटकाला आपला मानायला तयार नाही आहे त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार करायला तयार नाही आहे आणि ते लोक आज आहार स्वातंत्र्याच्या नावाने गोष्ट करतात आहे त्यांनी फक्त शब्द बदलून घ्यावा हा देश सेक्युलर राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तेव्हा कुठलाही कायदा धर्माच्या आ, अंगाने तुम्ही मांडणार असाल तर तो बरोबर नाही आहे एवढंच आमचं म्हणणं आहे